गणेश उत्सव म्हटलं की कोकणात मोठा उत्साह आणि आनंद असतो. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 70,000 घरगुती तर 26 सार्वजनिक गणपतींची आज प्राणप्रतिष्ठा होती. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यावर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा होतोय. याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलेत आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. 14 विद्या 64 कलांचे अधिपती गणपती बाप्पा आता आपल्या भक्तांच्या घरोघरी विराजमान होण्यासाठी निघालेले आहेत. अगदी गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष आता संपूर्ण कोकणामध्ये दुमदुमला जातोय. कारण की आज गणेशोत्सव आहे आणि याच पार्श्वभूमीवरती गणपती बाप्पा जे आहेत ते आता प्रत्येक भक्ताच्या घरोघरी विराजमान होण्यासाठी निघालेले आहेत. मागील 2 वर्ष ही कोरोनाची होती आणि त्यामुळे या उत्सवावरती कुठेतरी या उत्सवाचा जो आनंद होता त्यावरती विरजण पडलं होतं. मात्र या वर्षी हा कोरोना दूर झालाय, कोरोनाचा संकट दूर झालंय आणि त्याचमुळे गणपती बाप्पा जो आहे तो आता आपल्या भक्तांच्या घरोघरी निघालेला आहे. आणि गणपती बाप्पा मोर्याचा हा जो जयघोष आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल सुमारे 70,000 घरगुती गणपती तर 26 हे सार्वजनिक गणपती आज विराजमान होणार आहेत. आणि त्याचमुळे गणेशोत्सव जो आहे तो आता खरोखरच उत्साहाचा आणि आनंदाचा पाहायला मिळतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे